सांगली जिल्ह्यातील हिवतड इथं लांडक्यांच्या हल्ल्यात 45 मेंढ्या मृत्युमुखी. शेतात बसवलेल्या मेंढ्यांच्या वर मध्यरात्री लांडक्यांच्या कळपाने हल्ला केला आणि या हल्ल्यात मेंढपाळ शेळके यांच्या लाखो रुपयांचा नुकसान यावेळी झालाय. सांगली जिल्ह्यातील हिवतड इथं लांडक्यांच्या हल्ल्यात 45 मेंढ्या मृत्युमुखी झाल्या आहेत. शेतात बसवलेल्या मेंढ्यांच्या वर मध्यरात्री लांडग्यांच्या कळपानं हल्ला केला. 45 मेंढ्यांचा मृत्यू झाल्यानं मेंढपाळ सतीश शेळके यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. मेंढपाळ सतीश शेळके हे कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरीवाडी येथील असून मेंढ्या शेतात बसवण्यासाठी आटपाडी तालुक्यातील हिवतड या गावात आले होते. हिवतड येथील खांडेकर मळा येथील शेतात त्यांनी मेंढ्या बसवल्या होत्या. मात्र मध्यरात्री 8 ते 10 लांडग्यांनी मेंढ्यांच्यावर हल्ला केला आणि यात 45 मेंढ्या मृत्युमुखी पडल्या. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाऊस जास्त असल्यामुळे मी सांगली जिल्ह्यामध्ये आटपाडी तालुक्यातील हिवतड या गावी मेंढ्या घेऊन 15 दिवसापूर्वी आलो. तर इथं गुरुवारी रात्री प्रकाश लक्ष्मण सरगर यांच्या शेतात मेंढ्या बसवली होती. गुरुवारी रात्री 1 च्या सुमारास 8-9 लांडग्यांनी हल्ला मोठा केला. माझ्या 45 मेंढ्या जाग्या मारल्या व 15-16 मेंढ्यांनी दात लावले. तरी मी मेंढरा हाणण्या लांडग्यांनी हाणण्याचा प्रयत्न खूप केला. तरीसुद्धा लांडगी गेली. पुन्हा मी सरगर खाडेकर वस्तीवर फोन लावून लोकांना बोलवून घेतले आणि त्यांच्या सहाय्याने राहिलेल्या मेंढ्या पचवल्या. तरी तुम्ही कृपया करून